नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट साठी हमानंदासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, मुंबई ठाण्यात मुसळधार कोकण भवनमध्येही शिरले पाणी। कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले असून रस्ते रेल्वे सेवा पुरती विस्कळीत झाली आहे। मुंबई कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे। पुढील 24 तासात आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस, कोकण भवनमध्ये शिरले पाणी। रात्रभरच्या पावसामुळे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाने सुट्टी घोषित केली। आज कोणतीही सुनावणी नाही होणार। तसेच मुंबई सेंट्रल एसटी आगारात पाणी भरले, 35 वर्षात प्रथमच भरले एवढे पाणी। महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे आज सकाळी 11 वाजेपासून विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन करणार परिस्थितीची पाहणी। व वरळीतील घरामध्ये पाणी तुंबल्याचा हिरवे ट्विट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये व आस्थापने बंद ठेवण्याची मुंबई महापालिकेचे आवाहन। नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, महापालिकेच्या सूचना। व मुंबईसह पालघर ठाणे जिल्ह्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। व मुंबई मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते चर्चगेट लोकल सेवा बंद व विरार अंधेरीपर्यंत धावतात लोकल। पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकात रेल्वे रुळावर साचले पाणी। मुंबईत कालपासून तुफान पाऊस, शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरूप। तर मित्रांनो, मुंबईमध्ये खूपच भयंकर स्थिती आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।